या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। नांदगाव शहरातील काळे वस्तीत मध्यरात्री झोपेत कोबरा नागाने दंश केलेल्या महिलेवर सर्पमित्राच्या मदतीने वेळेवर उपचार मिळाले, त्यामुळे सर्वत्र सर्पमित्राच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे। येथील काळे वस्तीत राहणाऱ्या वैशाली शरद काळे या महिलेस मध्यरात्री झोपेत सर्पदंश झाला। त्यांनी उठून पायाजवळ पाहिलं तर एक सर्प जाताना दिसला आणि पायाला त्याचा त्रास जाणवू लागला। पायावर दोन दातांचे निशान दिसताच त्यांनी पती शरद काळे यांना उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितलाय। काळ्यांनी पुतणे सचिन काळे यांच्या माध्यमातून सर्पमित्र विजय पडोदे यांना रात्री 1:30 सुमारास संपर्क केला असता विजय पडोदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि कोबरा नागाला शितापीने पकडलं, तसेच वैशाली काळे यांना धीर दिलाय। त्यांच्या पायाची दंश झालेली जागा डेटॉलने स्वच्छ केली आणि नांदगाव आरोग्य केंद्रात वेळेवर उपचारास सुरू केलाय। वेळीच मदत मिळाल्याने वैशाली काळ्यांना जीवदान मिळालं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेबद्दल आमचे नांदगावचे प्रतिनिधी सचिन बैरागी यांनी सर्पमित्र विजय पडोदे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर साधलेला संवाद ऐकूयात। विजयजी नमस्कार, मी न्यूज मराठी मधून बोलतो, सचिन बैरागी। नांदगाव मध्ये काल एका कोबरा सापाने महिलेला डंश केला आणि तुमच्या सतर्कतेमुळे त्या महिलेचे प्राण देखील वाचले, तर काय सांगाल या माहिती बद्दल सविस्तर? मला त्यांचं ना नेमकं रात्री 1:30 दरम्यान मध्ये मला फोन आला। हा, त्यांच्या घरा म्हणजे मी 2 दिवस अगोदर त्यांच्या पुढच्या घरात एक साप पकडला होता धामण जातीचा, तर तिथे नंबर दिलेले होते ना, तर त्यांना मी एक ऑर्गनायझेशन असं घेतलं होतं का साप वगैरे आता याच्या ह्या महिन्यापासून पुढं निघतील, थोडी काळजी घ्यायची, खाटवरती जमिनीवरती झोपणं टाळावं नाही का। तर त्या दिवशी 1:30 त्यांना माझा त्यांचा फोन आला, आमच्या माझ्या काकूला पायाजवळ ना काहीतरी दोन असे दंश झाल्यासारखं दिसत आहे आणि घरामध्ये साप जा असं शेपूट त्यांना नॉर्मल दिसले व तर तुम्ही येता का। मग त्यांना मी बोललो लक्ष ठेवा, तसंच थांबा मी आलोच, आमच्या घरापासून 1-3 किलोमीटरचं अंतर आहे, तिथं मी तिथं पोहोचलो आणि ते बसलेले ते घरामध्ये शोध घेतला तर ते भांडे ठेवता ना ती मांडणी ना त्याच्या खाली मला दिसला साप। मग साप होता कोबरा जातीचा विषारी साप, मग तो स्टिकच्या साह्याने मी तो व्यवस्थित काढला, बरणीत बंद केलं आणि दंश झालं म्हटल्यावर ते वेळ खूप महत्वाचा असतं, लवकरात लवकर पेशंट तिथं पोहोचू नये, तर मग ते पायाला ना डेटॉलने धुतलं, त्यांच्या पायाला जिथं दंश झालं ते डेटॉलने धुतलं आणि वरती आवळपट्टी केली आणि सरकारी दवाखान्यात मी फोन केला का असं असं पेशंट मी घेऊन येतो बा थोडं लवकरात लवकर तुम्ही करावं। मग त्यांना घेऊन गेलो आम्ही, 2 मोटरसायकल काढले, त्यांच्या नातेवाईकांची मोटरसायकल होती आणि लयत लई 15-20 मिनिटात तिथं पोहोचलो। तिथं पोहोचल्यानंतर मग त्यांनी लगेच ऍडमिट केलं, सलाईन वगैरे लावली आणि उपचार सुरू केले। मग मी पहाटे 5-5:30 वाजेपर्यंत तिथंच थांबलो, पेशंटची प्रकृती कशी होती काय होती ते बघायसाठी। मग 2:30 दरम्यान मध्ये त्रास लक्षणे वाढले होते, मग तसे तसे पायाला सूज वगैरे बी आली होती, मग त्यांनी जसे एसी वगैरे ते सलाईन मध्ये दिल्यामुळे ना मग त्या मावशीना वॉमिटिंग वगैरे व्हायला सुरुवात झाली, सगळं बाहेर आलं नाही का। 4:30-4:30 दरम्यान मध्ये थोडा त्रास झाला आणि मग मी 5:30 पर्यंत थोडीशी प्रकृती स्थिर झाली, मग डोळे जे झान झालेले होते ते ऍक्टिव्ह झाले, डोळे तब्येत मध्ये थोडी सुधार वाटली। मग 5:30 दरम्यान मध्ये मग मी गेलो डॉक्टरांशी, ते म्हणे आता जरा व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका। मग तरी मी पहाटे गेलो, पहाटे बघायला परत फरक किती पडला, पहाटे गेलो तर मग व्यवस्थित बात बीत करायला लागले ते व्यवस्थित। अच्छा अच्छा, तर तुम्ही आता सध्या सापांची निघण्याची संख्या पण जास्त येते तुम्हाला कॉल येत आहे, तर तुम्ही नागरिकांना काय सांगाल? आता ह्या मे जून पासून कोबरा धामण यांचा मीटिंग पिरियड असतो, आता साप निघतं आणि क्लायमेट चेंज होतं, जसं उन्हाळा खूप वाढलेला होता त्याच्यामुळे साप नाईटचे जास्त निघत होते, आता इथून पुढं उन्हाचं प्रमाण कमी होईल आणि आता पावसाळा लागायची शक्यता आहे, आता पुढच्या महिन्यात पावसाळा वगैरे लागेल तर मग सापं निघतील, तर मग नागरिकांनी हीच काळजी घ्यायची बा, शक्यता जमिनीवर झोपणं टाळलं पाहिजे, जास्त चान्सेस असते साप सर्पदंश व्हायचे, आणि बाहेर निघताना टॉर्च वगैरे बुटच आणि चारा जे शेतकरी असतात
चारा वगैरे डायरेक्टली हाताने उचलता, तर हाताने न उचलता काठीच्या सहाय्याने उचलावे, काळजी घ्यावी. आणि प्लस सर्पदन झाल्यानंतर काही ग्रामीण भागात आहे ना, तांत्रिक मांत्रिककडे जातात, त्याच्यानंतर मग हॉस्पिटलला जातात, ते टाळलं पाहिजे तांत्रिक मांत्रिककडे जाणं, डायरेक्ट हॉस्पिटल कडे गेलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. तर हे होते आपल्या सोबत सर्पमित्र विजय बडोदे. तर विजयजी, तुमचं न्यूज 15 मराठी वाहिनीतर्फे खूप खूप आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके. न्यूज 15 मराठी साठी सचिन बैरागी, नांदगाव.